नमस्कार. आजचा वाक्प्रचार आहे खांद्यावर धोतर घालून राहणे. काय अर्थ आहे या वाक्प्रचाराचा? खांद्यावर धोतर घालून राहणे म्हणजे अत्यंत गरिबीत राहणे किंवा पराकोटीची गरिबी असणे. कसा तयार झाला हा वाक्प्रचार हे बघण्याआधी आपण धोतर हा शब्द कसा तयार झाला ते बघू. मूळ शब्द होता अधोवस्त्र, मग त्याचा अपभ्रंश झाला धोवस्त्र, मग त्याचा अपभ्रंश झाला धोवस्तार, मग धोतार आणि मग धोतर. अशा पद्धतीने धोतर हा शब्द तयार झाला. आता ज्या काळात हा शब्द तयार झाला त्या काळात 95-98% लोक धोतरच वापरत होते. आता त्या काळी इतकी श्रीमंती नव्हती की उत्तरीयसुद्धा लोक परिधान करत असत असा त्यावेळेला विषयच नव्हता. फक्त हे अधोवस्त्रच असायचं. त्यामुळे थंडी पडली की तेच घातलेलं धोतर जे कमरेच्या खालती नेसलेलं असायचं तेच कमरेच्या वरती घ्यायचं आणि खांद्यावरून घ्यायचं. कारण एकच की परिस्थितीच नाही दोन वस्त्र आणण्याची. तसंच थंडीच्या दिवसांमध्ये वेगळं एक उबदार वस्त्र असावं याचेही पैसे नव्हते. तर थोडक्यामध्ये गरिबीमुळे एक वस्त्र असण्याची परिस्थिती असणे हा सर्व प्रकार या वाक्प्रचाराच्या पाठीमागे आहे. तर ही पूर्व पिढी काय खांद्यावरून धोतर घालून राहणे या वाक्प्रचाराची.